गुड मॉर्निंग मित्रांनो, जय शिवराय. जय शिवराय. आणि खूप दिवसानंतर ब्लॉग करतोय. खूप दिवस म्हणजे लास्ट फ्रायडे केलं होतं का? हा. आणि काय झालं, गणेश गावाला, मंगेश तर गेलेलाच आहे गावाला, आणि गणेश पण गावाला गेला होता, तो कालच आलाय, त्यामुळं ब्लॉग पॉसिबल झाले नाही आहेत. आणि जे ओरिओ होते ते तर शेअर झाले होते त्यावेळेस, त्याच्या टायमिंगला, फक्त ब्लॉगमध्ये एक्सप्लेन करता आलं नाहीये. आणि आज बघू काय होतंय. मग मंगेश तर अजून आला नाहीये, आज येणार आहे वाटतं, आय थिंक. तर आज बघू काय होतंय, मार्केट कसं आहे आज? आज काय ट्रॅफिक नाही होतं नक्की काय. हा, तर चालते. मग आज कसे मुवमेंट मिळत आहेत, कसे कॅप्चर होत आहेत ते आपण पाहू. ठीक आहे. आता फ्लॅटच ओपन झाले तर काय सांगता येत नाही, वर जाईन तर खाली जाईन. पण जसा ओरिओ, जसं आपली प्राईज ॲक्शन तयार होईल, सेटअप तयार होईल, तसं त्यानुसार आपण ओरिओ शेअर करूयात. तर भेटूयात ट्रेडमध्ये. नमस्कार मित्रांनो, जय शिवराय. माझं नाव मंगेश आणि स्वागत आहे तुमचं एका नवीन लर्निंग अनालिसिस व्हिडिओमध्ये. आणि तब्बल 4 ते 5 दिवसानंतर हा ओरिओचा लर्निंग व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करतोय आपण. आणि काही कारणास्तव, काही पर्सनल प्रॉब्लेममुळे मी अवेलेबल नव्हतो, त्यामुळे ओरिओ तुमच्यासोबत शेअर करू शकलो नाही आपण. आणि त्याचबरोबर आपला जो ओरिओचा लर्निंग ग्रुप आहे, तिथं पण आपण जास्त ट्रेडचे अपडेट देऊ शकलो नाही. तर या सगळ्यातबद्दल मी सर्वांची माफी मागतो. आणि त्याचबद्दल काही 2-3 गोष्टी आहेत, त्याबद्दल आपल्याला डिस्कस करायचे. काही इम्पॉर्टंट अनाऊन्समेंट आहेत, त्यासुद्धा या व्हिडिओमध्ये करायचे आहेत. आणि त्याचबरोबर आजचा जो ट्रेड होता आपला, तर त्याविषयी आपण या व्हिडिओमध्ये बोलूयात. तर हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा मित्रांनो, जेणेकरून जास्तीत जास्त आपल्या मराठी माणसांपर्यंत हा व्हिडिओ जाईल. त्याचबरोबर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा तुमच्या मित्रांमध्ये. आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर चॅनलला सुद्धा नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून असे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला रोज पाहायला भेटतील. तर डायरेक्टली आता व्हिडिओला सुरुवात करतो मी. आणि सुरुवात करण्यापूर्वी एक महत्त्वाची गोष्ट ती मला बोलायची, तो म्हणजे आपल्या लर्निंग ग्रुप विषय. तर लर्निंग ग्रुप विषय भरपूर जणांचा डाऊट होता की तुम्ही कॉल वगैरे प्रोव्हाइड करता का, टिप वगैरे देता का. तर मला तुम्हाला एवढंच सांगायचं आहे की कॉल टिप्स हे असले काही आपण प्रोव्हाइड करत नाही लर्निंग ग्रुपवरती. तर लर्निंग ग्रुपवरती सिम्पली आपण ओव्हरव्ह्यू प्रोव्हाइड करतो की मार्केट ह्या लेवलपासून बोलिश बेरीस असू शकतं, तर त्यानुसार तुम्ही ट्रेड एक्झिक्यूट करू शकता, जिथं आपण पण ट्रेड एक्झिक्यूट करतो. तर मला एवढंच सांगणं आहे की तुम्हाला की डायरेक्टली कॉल प्रोव्हाइड करणार, पुट प्रोव्हाइड करणार, म्हणजे कुठं ट्रेड एक्झिक्यूट घ्यायचा आहे, कोणता सी घ्यायचा आहे, कोणता पी घ्यायचा आहे, तर हे सगळं आपण लर्निंग ग्रुपवरती करत नाही. लर्निंग ग्रुपचा उद्देश एवढाच आहे की तुम्हाला ट्रेडिंग आली पाहिजे, तुम्ही ट्रेडिंग शिकला पाहिजे. त्यामुळे तिथं आपण कुठलाच कॉल वगैरे ऑप्शन, कॉल पुट काही प्रोव्हाइड करत नाही. त्याचबरोबर कुठल्याही टिप्स आपण तिथं प्रोव्हाइड करत नाही आहे. ठीक आहे. तर बऱ्याच जणांचा डाऊट होता की तुम्ही कॉल पुट प्रोव्हाइड करत नाही, तर तुम्ही काय करता, तर लर्निंग ग्रुपवरती सिम्पली लर्निंगच्या उद्देशाने हा व्हिडिओ, हा जो ग्रुप आहे तो बनवला गेलेला आहे. त्या लर्निंग ग्रुपवरती तुम्हाला लर्निंग संडे स्पेशल व्हिडिओ पाहायला भेटतील आता इथून पुढे. त्याचबरोबर निफ्टी आणि बँक निफ्टीचे जे इम्पॉर्टंट सपोर्ट रेझिस्टन्स असतात, आता जे सपोर्ट रेझिस्टन्स असतात, तर ते बेसिक सपोर्ट रेझिस्टन्स तिथं आपण अपलोड नाही करत, ते प्राइस ऍक्शनच्या बेसिसवर मार्केट टायमिंगमध्ये जे सपोर्ट रेझिस्टन्स जे क्रिएट होतात, तर ते सपोर्ट रेझिस्टन्स तिथं क्रिएट होऊन जे बनलेले असतात ते आपण तिथं प्रोव्हाइड करतो, ज्याच्या बेसिसवर ज्यावेळेस ओव्हरव्ह्यू शेअर केला जातो तर त्यावेळेस तुम्ही ट्रेड एक्झिक्यूट करू शकता. म्हणजे आता ते म्हणजे असं झालं की तुमच्या समोर ताट वाढलेत, पण ते खायचं काम तुम्हालाच करायचं आहे. ठीक आहे. तुम्हाला डायरेक्ट कॉल पुट प्रोव्हाइड करून तुमचं लर्निंग काहीच नाही होणार, तुम्ही डायरेक्टली कॉल घ्याल, पुट घ्याल निफ्टीमध्ये. तर हे असलं काही आपण टिप्स वगैरे प्रोव्हाइड करत नाही लर्निंग ग्रुपवरती. लर्निंग ग्रुपचा उद्देश एवढाच आहे की तिथं तुमची लर्निंग झाली पाहिजे, तुम्हाला पण ट्रेड एक्झिक्यूट करता आले पाहिजे. त्यामुळे तिथं मार्केटची डायरेक्शन डिसाईड करून जे आपल्या प्राईस ऍक्शनच्या बेसिसवर सपोर्ट रेझिस्टन्स असतात ते प्रोव्हाइड केले जातात, त्या बेसिसवर तुम्ही ट्रेड एक्झिक्यूट करू शकता. आणि ते काही जास्त अवघड नाही. त्याचबरोबर तुम्ही आपले हे फ्रीमध्ये व्हिडिओ अपलोड करतो आपण यूट्यूबवरती, ते सुद्धा तुम्ही पाहू शकता, तिथं पण तुम्हाला भरपूर नॉलेज भेटेल. आणि आता ट्रेडबद्दल थोडं बोलूया आपण आजच्या. आणि मागच्या काय ओव्हरव्ह्यू आपण जे शेअर केले नव्हते तिथं बघूया आपण मार्केटमध्ये काय झालं होतं. तर आता तुम्ही मार्केटमध्ये जो बेरिश ट्रेंड होता, इथं तर आपण बेरिश ट्रेंड पकडले होते. ठीक आहे. जे आपले 2 बेरिश ट्रेंड होते या ठिकाणी पकडले होते आपण. ठीक आहे. आता त्यानंतर काय झालं, जो बेरिश ट्रेंड होता मार्केटमध्ये मायनर टाइम फ्रेमवरती, तर त्यानंतर मार्केट जे आहे ते हायर लेवलला सस्टेन करते आणि कुठे ना कुठे ट्रेंड स्विच होतोय दुपारच्या टायमिंगला. म्हणजे जर तुम्ही या ठिकाणी बघितलं तर हा चार्ट कधीचा आहे, 4 ऑगस्टचा. तर 4 ऑगस्टचा चार्ट जर तुम्ही पाहिला तर या ठिकाणी मार्केट एका साईडवेज रेंजमध्ये होतं. साईडवेज रेंज नंतर तुम्ही जर पाहिलं या ठिकाणी 2 वाजता अचानक एक बुलिश साईडचा मूव्ह तुम्हाला पाहायला भेटतो. ठीक आहे. बुलिश साईडचा मूव्ह. आणि त्याचबरोबर तुम्ही याच्या आधीचा 3 ऑगस्टचा चार्ट जर बघितला तर या ठिकाणी पण 2 वाजता बुलिश साईडचा मूव्ह. ठीक आहे. त्यानंतर अजून एक दिवस जर बघितला 7 ऑगस्टचा तर या ठिकाणी पण 2 या ठिकाणी जर बघितलं 12:30 पासूनच एक बुलिश ट्रेंड चालू झाला. ठीक आहे.
जर कंटिन्यू 3 दिवस बघितलं मार्केट हायर लेवलला सस्टेन करते आणि त्यानंतर जर तुम्ही बघितलं तर या ठिकाणी म्हणजे 8 ऑगस्टला ट्यूजडेला मार्केट गॅप अप ओपन झालं. गॅप अप ओपन नंतर मार्केट फॉल झालं, ठीक आहे, रेझिस्टन्स फेस करून. आता फॉल झाल्यानंतर परत एकदा बघू शकता 11:30 एक बुलिश मूव्ह आला मार्केटमध्ये आणि हायर लेवलला मार्केटनी सस्टेन केलं. आणि त्याचबरोबर आज सलग 5वा दिवस आहे जिथं मार्केटमध्ये फॉल आला आणि परत एकदा मार्केट हायर लेवलला सस्टेन केलं, ठीक आहे. तर आता याचा अर्थ काय होतो की मार्केट कंटिन्यू हायर लेवलला सस्टेन होतोय, म्हणजे कुठे ना कुठे आता बुलिश साईडचा ट्रेंड मार्केटमध्ये येऊ शकतो, ठीक आहे. आता येऊ शकतो, आता हा 50-50% चान्स आहे, म्हणजे बुलिश साईडचा पण ट्रेड येऊ शकतो इथून, कारण आता इथं ट्रेंड लाईन पण आहे जी 4 आवर्स टाइम फ्रेमवरती ट्रेंड लाईन आहे जी तुम्हाला मी दाखवतो आता. आणि त्यानंतर वरती एक रेझिस्टन्स पण आहे, इम्पॉर्टंट रेझिस्टन्स, तो ब्रेक केल्यानंतर कदाचित आपल्याला बुलिश साईडचा ट्रेड मार्केटमध्ये पाहायला भेटू शकतो. आणि त्याचबरोबर आजचा जो ट्रेड आहे त्याविषयी आपण थोडं बोलूयात. तर काल जर मार्केटमध्ये बघितलं तुम्ही तर मार्केट जसं की मी तुम्हाला सांगितलं हायर लेवलला मार्केट सस्टेन करत होतं, पण मागच्या काही दिवसापासून जो इम्पॉर्टंट मार्केटमध्ये सपोर्ट होता, ज्या सपोर्टपासून मार्केट रिव्हर्स करत होतं, तो इम्पॉर्टंट सपोर्ट म्हणजे हा, तो म्हणजे 19,525. आता हा जो इम्पॉर्टंट सपोर्ट होता आपला, तो आपण मागच्या पण काही दिवसापासून आपण शेअर करत होतो आपल्या लर्निंग ग्रुपवरती. जर तुम्ही पाहिलं तर या ठिकाणी जर तुम्हाला आता कळेल, ठीक आहे, तर हा बघ की प्राइस याच्या खाली बेरिश असू शकते आणि 19,525 हा एक इम्पॉर्टंट सपोर्ट असेल मार्केटमध्ये आणि या ठिकाणी फेक ब्रेकआउट होऊ शकतो. तर 19,525 खाली बेरिश का असेल मार्केट, कारण आपला ओव्हरऑल ट्रेंड काय आहे, बेरिश ट्रेंड आहे, ठीक आहे. त्यानंतर मार्केट काय करत होतं, हायर लेवलला सस्टेन करत होतं, पण हायर लेवलला सस्टेन करून कुठं पण कुठं असा एक जो हाय स्विंग आहे तो मार्केटने दिलाच नाही, म्हणजे हाय लेवलला स्विंग दिला नाही. जसा हा जो स्विंग दिला आहे ना आज कंटिन्यू अपसाईडला, तसा मार्केटने इथं कुठं दिलाच नव्हता. मार्केट हायर लेवलला सस्टेन करत होतं पण एका साईडवेज रेंजमध्येच होतं मार्केट, आणि मार्केट कंटिन्यू एका लेवलला टेस्ट करत होतं, ती म्हणजे 19,525. म्हणजे पहिल्यांदा जर बघितलं तर 7 ऑगस्टला मार्केटने या ठिकाणी टेस्टिंग केलं, त्यानंतर परत त्याच दिवशी दुपारी 11:30 मार्केटने या ठिकाणी डबल टॉप बनवून मार्केट वरती गेलं. त्यानंतर परत एकदा जर तुम्ही बघितलं तर 8 ऑगस्टला पण मार्केट या लेवलपर्यंत आलं होतं आणि तिथून परत एकदा मार्केट बाउन्स झालं. तर आज मार्केट ज्यावेळेस ओपनिंग झाली, ओपनिंग नंतर मार्केट तुम्ही या ठिकाणी जर बघितलं तर ओपनिंग नंतर मार्केटने लगेच एकदा ह्या लेवलला अप्रोच केला होता, ठीक आहे, ती म्हणजे 19,525 लेवलला. तर या ठिकाणी आपण एक ॲग्रेसिव्ह एंट्री प्लॅन केली होती. आता स्क्रीन रेकॉर्डिंग मी या ठिकाणी ॲड करतो. एका लॉटवरती आपण ॲग्रेसिव्ह एंट्री केली होती आणि जो स्टॉप लॉस होता, स्टॉप लॉस आपला खूप कमी ठेवला होता आपण. जर या ठिकाणी तो तुम्ही बघितलं ते 7-8 पॉईंटचाच या ठिकाणी स्टॉप लॉस ठेवला होता आणि जो टार्गेट होता आपलं ते 13-14 पॉईंटचं टार्गेट आपण या ठिकाणी बुक केला आज, ठीक आहे. आता त्यानंतर आपण जो ओव्हरव्ह्यू तुमच्यासोबत शेअर केला होता, तर आता या लर्निंग ग्रुपवरती जर तुम्ही पाहिलं तर 10:20 तुमच्यासोबत ओव्हरव्ह्यू शेअर करण्यात आला होता की म्हणजे 19,520 खाली प्राइस बेरिश असू शकते, ठीक आहे. तर बेरिश का असू शकते, कारण मार्केटमध्ये जर ओव्हरऑल ट्रेंड जर तुम्ही पाहिला तर या ठिकाणी बेरिश ट्रेड आहे मार्केटमध्ये. आता या ठिकाणी जर तुम्हाला मी दाखवायचा प्रयत्न करतो 4 आवर्सच्या टाइम फ्रेमवरती, ठीक आहे. तर आता ही 4 आवर्सची टाइम फ्रेम मी या ठिकाणी ओपन केली. आता 4 आवर्स टाइम फ्रेमवरती जर तुम्ही बघितलं तर मार्केट लोअर लोज क्रिएट करत मार्केट खाली येतं, ठीक आहे. तर मार्केटचा हा जो ट्रेंड आहे तर हा ट्रेंड बेरिश ट्रेंड आहे. तर आता या ठिकाणी मी तुम्हाला एक इंडिकेटरने मार्क करून दाखवतो, म्हणजे रिग्रेशन ट्रेंड, ठीक आहे. आता हा जर बघितलं तर या ठिकाणी जर तुम्ही बघू शकता मार्केटमध्ये काय आहे, बेरिश ट्रेंड, ठीक आहे. मार्केटमध्ये शॉर्ट टर्म ट्रेड कुठला आहे, बेरिश ट्रेंड. आणि ओव्हरऑल जर ट्रेंड बघितला मार्केटमध्ये तर तो आहे बुलिश ट्रेंड, ठीक आहे. आता परत एकदा मी ह्या लाईन इरेज करतो. तर आता या बेरिश ट्रेंडमध्ये जो इम्पॉर्टन्स आपला सपोर्ट होता मार्केटमध्ये तो म्हणजे 19,525, जो मी तुम्हाला इंट्राडेच्या 5 मिनिट टाइम फ्रेमवरती मार्क करून दाखवला. तर आता परत एकदा मी मार्क करून तुम्हाला दाखवतो या ठिकाणी जो आपला जो आजचा जो इम्पॉर्टंट लेवल होती जी आपण शेअर केली होती. तर 19,525 या ठिकाणी जर बघितलं, परत एकदा आपण सगळ्या लाईन ड्रॉ करू या ठिकाणी. तर 19,525 हा जो तो आपला इम्पॉर्टंट सपोर्ट होता. तर हे इम्पॉर्टंट सपोर्ट ज्यावेळेस मार्केटने ब्रेक करा त्यावेळेस आपण एंट्री केली होती एक लॉटनी. आता एक लॉटनी का एंट्री केली, कारण आपण या ठिकाणी अवेलेबल नव्हतो, ठीक आहे. तर आता जसं की तुम्ही 4 आवर टाइम फ्रेमवरती बघितलं की मार्केटमध्ये एक बेरिश ट्रेंड चालू आहे, ठीक आहे. तर त्याच बेसिसवर जर इम्पॉर्टंट आपला सपोर्ट जर बघितला मार्केटमध्ये, जसं मी तुम्हाला सांगितलं होतं 19,525 हा इम्पॉर्टंट सपोर्ट आहे, तर तो ज्यावेळेस मार्केटने ब्रेक केला त्यावेळेस आपली एंट्री आपण प्लॅन केली होती आणि एक लॉटनीच आपण एंटर केलं होतं आज, कारण आपला ओव्हरऑल जी आपण अवेलेबल नव्हतो तेवढं मार्केटमध्ये. जर तुम्ही आत्ता पण बघितला तर 7:30 हा व्हिडिओ रेकॉर्ड होतोय, तर आपण जास्त अवेलेबल नसल्यामुळे आपण एक लॉटनीच ट्रेड केला आणि स्टॉप लॉस पण आपण कमी ठेवला होता, तो म्हणजे 7-8 पॉईंटचा, आणि टार्गेट पण आपण 14-15 पॉईंटपर्यंत टार्गेट बुक करायचा प्रयत्न केला. तर आता मी जसं की तुम्हाला सांगितलं होतं की 4 तासाच्या टाइम फ्रेमवरती मार्केटचा जो ट्रेंड आहे तो बेरिश ट्रेंड आहे आणि ओव्हरऑल ट्रेंड मार्केटचा बुलिश आहे, ठीक आहे. तर शॉर्ट टर्म जो ट्रेंड आहे मार्केटचा, तर त्या बेसिसवर आपण बेरिश एंट्री या ठिकाणी प्लॅन केली होती
की मार्केट या लेवल खाली बेरिश असू शकतं, कारण मार्केटने खूप वेळा 19525 ही जी लेवल होती ती टेस्ट केली होती याच्या आधी, जसं की मी तुम्हाला आता दाखवलं 5 मिनिट टाइम फ्रेम वरती। तर ही जी लेवल मार्केटने जे इनिशियल लेवलच ब्रेक केली, आता इथं जर तुम्ही बघितलं तर लोअर लोचं क्रिएशन नाहीये, डायरेक्टली मार्केटने लेवल ब्रेक केले। तर कधी कधी कसं होतं मार्केट डायरेक्टली लेवल ब्रेक करतं पहिल्या 10 ते 15 मिनिटात, तर हा अग्रेसिव्ह एंट्रीचाच एक प्रकार आहे। जसं की मी तुम्हाला याच्या आधी पण व्हिडिओ आपण अपलोड केले होते अग्रेसिव्ह एंट्री आणि सॉफ्ट एंट्री बद्दल, तर त्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की अग्रेसिव्ह एंट्री कशी करायची। तर या ठिकाणी तीच अग्रेसिव्ह एंट्री या ठिकाणी प्लॅन केली होती आपण। म्हणजे जर तुम्ही बघितलं या ठिकाणी मार्केटचा जर कालचा फ्लो बघितला, तर काल मार्केटने हायर हायज क्रिएट केले, तर हायर हायज ज्या वेळेस मार्केट क्रिएट करत होतं तर त्याचा हा जो सपोर्ट होता तो म्हणजे 19550 तो सपोर्ट मार्केटने पहिल्या कॅन्डलच ब्रेक केला, आणि त्यानंतर जी सेकंड कॅन्डल होती मार्केटने थोडी एक पिनवर कॅन्डल मारली होती मार्केटने, म्हणजे एक डोजी टाईप कॅन्डल होती या ठिकाणी ग्रीन कॅन्डल, आणि त्यानंतर परत एकदा रेड कॅन्डल। तर हा स्ट्रॉंग सिग्नल होता की मार्केट कुठे ना कुठे बेरिश साईडला जाऊ शकतं, त्यामुळे आपण हा ट्रेड एक्झिक्यूट केला होता। आणि या ठिकाणी जर आपलं प्रॉफिट बघितलं तर या स्क्रीन रेकॉर्डिंग मध्ये चालू असेल की आपला जो स्टॉप लॉस होता तो आपण 7 ते 8 पॉईंटचा स्टॉप लॉस ठेवला होता, आणि 14 ते 15 पॉईंटचा आपण टार्गेट या ठिकाणी आपण आज अचीव केले। आणि तुमच्यासोबत जो ओव्हरव्ह्यू शेअर करण्यात आला होता तो म्हणजे 19520 खाली मार्केट बेरिश असू शकतं, तर तो ओव्हरव्ह्यू शेअर करण्याचं रिझन तेवढंच होतं की मार्केटमध्ये बेरिश ट्रेंड होता। पण या ठिकाणी झालं काय, जर तुम्ही बघितलं तर जो आपण ओव्हरव्ह्यू शेअर केला तो 10:20 तर तुम्ही आता 1 मिनिट कॅन्डल फ्रेमवरती मी तुम्हाला घेऊन जातो आणि तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतो। तर आता या ठिकाणी जर बघितलं तर 10:20 आपण ओव्हरव्ह्यू शेअर केला होता। तर तुम्हाला एक महत्त्वाचं सांगणं म्हणजे हा जो आपला ओव्हरव्ह्यू शेअर केला होता म्हणजे 19520 हा स्ट्रॉंग रेझिस्टन्स असेल, तर हा ओव्हरव्ह्यू शेअर करण्यामागचं रिझन तुम्हाला सांगतो। तर या ठिकाणी जर तुम्ही 1 मिनिट कॅन्डल फ्रेमवरती बघितलं तर ज्यावेळेस हा सपोर्ट ब्रेक झाला मार्केटमध्ये 19525, त्यानंतर बघू शकता मार्केट पडला आणि जो मार्केटने रिटेस्ट केलं 1 मिनिट कॅन्डल फ्रेमवरती ते 19520 लेवलला मार्केट रिटेस्ट करत होतं। जर तुम्ही बघितलं या ठिकाणी मार्केटने रिटेस्ट केलं, परत एकदा मार्केटमध्ये डाऊनफॉल आला, परत एकदा मार्केटने हायर हायज क्रिएट करत परत एकदा ह्याच लेवलला रिटेस्ट केलं मार्केटमध्ये, तर या लेवल ही एक स्ट्रॉंग रेजिस्टन्स लेवल होती। तर त्या बेसिसवरती आणि ओव्हरऑल 4 आवर्स टाइम फ्रेमवरती जर बघितलं तर ट्रेंड हा होता आपला बेरिश, तर त्या बेसिसवर आपण हा ओव्हरव्ह्यू शेअर केला होता तुमच्यासोबत। तर आता या ठिकाणी 5 मिनिट कॅन्डल फ्रेमवरती जर तुम्ही पाहिलं तर मार्केट तब्बल 2 तास साईडवेज रेंजमध्येच होतं, त्यामुळे थीटा डीकेमुळे तुमचा लॉस पण व्हायचे चान्सेस या ठिकाणी जास्त असतात। आणि जर नंतर तुम्ही बघितलं तर हा जो आपला रेजिस्टन्स आपण ड्रॉ केला होता तर रेजिस्टन्सचा मार्केटने ब्रेक केलं, त्यानंतर मार्केटने या ठिकाणी सपोर्ट घेतला आणि सपोर्ट नंतर तुम्हाला एक स्ट्रॉंग बुलिश ट्रेंड मार्केटमध्ये पाहायला भेटला। तर अजून एक इम्पॉर्टंट महत्त्वाची जी सूचना तुम्हाला सांगायची ते म्हणजे उद्यापासून जो आपला ओव्हरव्ह्यूचा लर्निंग ग्रुप आहे तिथं उद्यापासून 2 ते 3 ट्रेड आपण या ठिकाणी अपडेट करायचा प्रयत्न करू, त्याचबरोबर जे इम्पॉर्टंट जे स्टॉक्स अनालिसिस असेल ते पण आपण या संडेला अपडेट करू, जे की आपल्याला मागच्या संडेला अपडेट करायचं होतं पण काय कारणास्तव ते आपण अपडेट केलं नाही, पण या संडेला जे स्टॉक्सचे अनालिसिस असेल ते आपण शेअर करू, जेणेकरून जे स्विंग ट्रेडिंग करतात लॉंग टर्म ट्रेडिंग करतात ते सुद्धा स्टॉक्समध्ये इन्व्हेस्ट करू शकतात। आणि त्याचबरोबर निफ्टी आणि बँक निफ्टी या दोघांचे विश्लेषण आपण या ठिकाणी ऍड करायचा प्रयत्न करू, जे काय आपले ओव्हरव्ह्यू असतील की मार्केट कुठे जाऊ शकते कुठली सपोर्ट आणि रेजिस्टन्स इम्पॉर्टंट असेल हे सगळं आपण ह्या लर्निंग ग्रुपवरती ऍड करायचा प्रयत्न करू। त्यामुळे हा लर्निंग ग्रुप तुम्ही जर जॉईन केला नसेल तर लर्निंग ग्रुप तुम्ही जॉईन करू शकता, याच्यासाठी आपल्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये व्हॉट्सअपचा नंबर दिला आहे तिथे जाऊन तुम्ही मेसेज करू शकता। तर आपला आजचा ओव्हरव्ह्यू असाच होता मित्रांनो, जो की आपण ओव्हरव्ह्यू तुमच्यासोबत शेअर केला होता, पण काय कारणास्तव मार्केट जर तुम्ही बघितलं तर मार्केट 2 तास साईडवेज रेंजमध्येच राहिलं, तर तिथे थीटा डीकेमुळे तुमचा कदाचित त्या ठिकाणी स्टॉप लॉस झाला असेल। आणि जो आपला उद्याचा ओव्हरव्ह्यू असेल तो तुमच्यासोबत शेअर करूच आपण लर्निंग ग्रुपवरती। आणि उद्या जर तुम्ही बघितलं तर उद्यासाठी स्ट्रॉंग चान्सेस जास्त आहेत की मार्केट कदाचित बुलिश ट्रेंड पकडू शकतं, कारण जर तुम्ही हा मूव्ह बघितला दुपारनंतर तर एक स्ट्रॉंग बुलिश मूव्ह तुम्हाला मार्केटमध्ये पाहायला भेटतं, म्हणजे स्पेशली निफ्टीमध्ये। आणि इंडियाविक्स जर तुम्ही बघितलं तर इंडियाविक्स अजून त्याच रेंजमध्ये आहे, म्हणजे 11.2, म्हणजे जास्त इंडियाविक्स पण वाढलेले नाही आहे, पण बघूयात उद्या एक्सपायरी असल्यामुळे उद्या एक मोठा मूव्ह येऊ शकतो मार्केटमध्ये। तर जे काय ओव्हरव्ह्यू असेल तो आपण तुमच्यासोबत शेअर करूया उद्याच्या व्हिडिओमध्ये। आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा मित्रांनो, जेवढे जास्त तुम्ही लाईक कराल तेवढे जास्त आपल्या मराठी माणसांपर्यंत हा व्हिडिओ जाईल, त्याचबरोबर व्हिडिओला शेअर करा आणि चॅनलला सुद्धा नक्की सबस्क्राईब करा, धन्यवाद। तर मित्रांनो आता 12:05 झालेले आणि ट्रेड तर तुम्ही बघितलाच असणार आता मागच्या व्हिडिओमध्ये। हो, तर अशा प्रकारे आजचा आपला ट्रेड झालेला आहे आणि प्रॉफिट बुक केलेले तुम्ही ते पाहिलंच असेल। तर आज तर दिवस सक्सेस झालाय आपला, तर अजून पुढे पण काय होतंय का ते काय झालं असेल ते पाहिलंच असेल, अजून दुसरा ट्रेड मिळला आहे का नाही मिळला ते तर तुम्ही पाहिलंच असेल। आणि कंटिन्यू फॉल एक येत होता, त्यामध्ये आपल्याला आपलं प्राइस एक्शन आपली जशी झाली तशी आपण शेअर केली होती। तर अशा प्रकारे आजचा दिवस संपलाय आणि आता उद्या थर्सडे एक्सपायरी, तर भेटू आता उद्या।
उद्या आता बघू काय होते कशी मुवमेंट येते. मुवमेंट येईन आता एक्सपायरी म्हणतो. हा एक्सपायरी म्हणल्यावर सांगता येत नाही, येऊ शकते मुवमेंट. एक्सपायरीला जास्त एक्सपेक्ट आहे. तर बघू काय होतंय, भेटूयात उद्या. तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, जेणेकरून सर्व मराठी माणसापर्यंत हा व्हिडिओ पोहोचेल. आणि व्हिडिओला शेअर करा आणि चॅनलला पण सबस्क्राईब करा. धन्यवाद तुमचा दिवस.